गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आलाय आणि त्यावेळेस सगळीकडे पाहायला मिळते मुंबई मधल्या गणेशोत्सवाचं आकर्षण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सवातली उंच उंच मूर्ती आणि लाडक्या बाप्पासाठी केलेली सजावट आणि आता आम्ही तुमच्यासाठी खास दाखवणार आहोत मोठ्या गणेश मूर्तीचे मोठे सोन्याचे दागिने आणि ही झलक खास तुमच्यासाठी याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी मुंबईत सध्या गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे आणि मुंबईतलं खास आकर्षण म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आणि त्यामध्येच ज्या एका बाजूला कारखान्यातून उंचच उंच गणेश मूर्तींचं सध्या आगमन केलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला याच श्री गणेशासाठी साज तयारीसुद्धा सुरू झाली आहे हे सार्वजनिक गणेशोत्सवमधल्या गणपतींचे हे दागिने आहेत सोन्याचे दागिने आहेत आणि आपण जेव्हा वेगवेगळ्या गणेशोत्सव मंडळांना भेट देतो आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतं तेव्हा अर्थात त्याला सोन्याच्या दागिन्यांनी देखील सजवलं जातं आणि म्हणूनच ही खास झलक जी आहे ती झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो आहे सोन्याचे दागिने सध्या गणपती बाप्पाचे बनून तयार आहेत आणि इथे आपण पाहतोय की पंधरा किलोचा सोन्याचा मुकुट जो आहे तो तयार आहे आशीर्वादाचे हात या ठिकाणी तयार आहेत वेगवेगळे जे दागिने आहेत बाजूबंद आहेत हे सर्व जे दागिने आहेत ते सध्या बनून तयार आहेत आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून गिरगाव येथे राहणारे नाना वेदक आहेत ते हे तयार करत आहेत त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत नाना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर दागिने तुम्ही तयार केलेले आहेत काय सांगाल काय वैशिष्ट्य या वर्षांच्या दागिन्यांचं यावर्षी पण बरेच मंडळ आपल्या गणपतीला सजवण्यासाठी माझ्याकडे ऑर्डर दिल्या जी एस टीच्या याच्यामुळे थोडंसं फरक पडला पण मंडळाही जी एस टी भरून दा सोनं चांदी खरेदी करून नेहमीप्रमाणेच आपल्या गणरायाला नवीन मोठे मुकुट गदा सोनपट्ट्या भिगबाळ्या पावलं आशीर्वादात असे तऱ्हेचे पारंपरिक दागिने त्यांनी बाप्पासाठी बनवून घेतलेत यावेळी पण माझ्याकडनं काय वैशिष्ट्य सांगाल यावेळेस सा, डिझाईनमध्ये काय व्हरायटी आहे किंवा कुठल्या गोष्टीला जास्त मागणी यावर्षी होती जास्त मागणी आशीर्वाद हात आणि सोन पावलाला खूप मागणी आहे या बाप्पाला मुकुट काहीच मंडळ करतात बाकी जे सोनपट्टे आणि हे तर चालूच असतं दागिने ते घालतातच प्रत्येक मंडळ काही दिवसांवर गणेशोत्सव आलाय आणि त्याची जोरदार तयारी सध्या मुंबईत सुरू झाली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अरिंदम दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई चोवीस तास एक पाऊल पुढे